प्लीज शांत हो, हे बघ काही झालेलं नाहीये, तू नको काळजी करूस. तर हे पाणी घे. अगं घे ना. माऊ मी शांत नाही राहू शकत. काही झालं तरी सुद्धा हा माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. किती ठरवलं शांत राहायचं तरी सुद्धा टेन्शन येतं मला. माऊ तो मुलगा कोण आहे, कुठे राहतो, त्याच्या घरी कोण कोण असतं मला काहीच माहिती नाहीये. आणि आर्या इतकी भोळी आहे ना की तिचा कोणावरही विश्वास बसतो. म्हणून काळजी वाटते मला तिची. कोण असेल तो मुलगा? माऊ या सगळ्या प्रकरणामध्ये मी इतका अडकून गेलो ना की मला त्यांचं लग्न लावून दिल्याशिवाय पर्यायच नाहीये. नाही शिंदे नाही म्हणून मी स्वतःच ड्राईव्ह करत होतो. नाही 2-4 दिवसात मी तिकडे येतो, त्यावेळेला आपण डिस्कशन करूया. गोळी घालेन. कुणी पाठवलं भराला? बोल, इथेच गोळी घालेन. सांग कुणी पाठवलं नाही तर गोळी घालेन तिथेच. अग कल्याणी. अगं अंजली, अशी अचानक ये की ये. बस बस, आणि यायच्या आधी फोन तरी करायचास. अगं जिव्हाळ्याचं काम होत, फोन करून उद्याच येणार होते, पण आता इकडनं जातच होते तर म्हटलं आत्ताच जावं. अरे वा, काय काढलंस जिव्हाळ्याचं काम एवढं? आर्यासाठी प्रपोजल आणले लग्नाचं. वा वा, कोण आहे मुलगा? फोटोज आणि डिटेल्स नंतर मेल करते, आत्ता एवढंच सांगते. मुलगा शिकलेला आहे, कर्तबगार आहे, वडिलांचा बिझनेस सांभाळतोय. मुख्य म्हणजे तुमच्या तोला मुलाचं आहे. वा वा वा, बघायला काहीच हरकत नाही. काय वाटतं तुला वैशू,
माझी काहीच हरकत नाहीये. ठीक आहे मग, राजनशी मी बोलून घेते आणि राजनला जर पसंत पडलं तर मग आपण रविवारी भेटूया. अगदी चालेल, तसं मी त्या लोकांना सांगून ठेवते. तुझा कॅन्टीन मध्ये मी आलो. हा रे बोल. सोनू कुठेस तू? कुठे म्हणजे आता ऑफिसला पोहोचतोय, बोल ना. तू आताच आता घरी ये ना प्लीज. का, काय झालं? अरे घरात परत तोच विषय सुरू झालाय आणि आज तुझ्या मैत्रिणीने काहीतरी प्रपोजल पण आणलंय रे. काय? हो आणि आणि ते रविवारी भेटायचं पण म्हणतात, मला नाही काय सुचत रे. ओके ओके, तू शांत रा, हायपर नकोस. ओके, कशी शांत राहू? तुला तुला माझी परिस्थिती माहितीये ना? हो मला माहितीये. ऐक मी काय सांगतो, आपण या विषयावरती मी संध्याकाळी घरी आल्यानंतर बोलूया. ओके? नाही नाही, तू आत्ताच आत्ता घरी ये ना. मला मला काही सुचत नाही, मला चक्कर आल्यासारखं होते, प्लीज घरी ये ना लवकर. हो ओके ओके ओके, शांत रा, मी येतोय. आपण बोलू आणि याच्यातून काहीतरी मार्ग काढ. सोचेल, मी पोहोचतोय लगेच. ये कर, बाय. आई आई देवा परमेश्वरा, पायाचे तुकडं पडलं. आ ए उमे, अगं ये लवकर दूध आण की ग. अगं घसा घाला, कोरड पडली वरडून वरडून. कानात दगड पडले का काय कोण जाणे, ऐकायला पण येत नाही, हाका मारती ते. आई हे घ्या. किती ये काय गे, लगेच कुठं निघालीस? हा आई, अजून कामं राहिलीत आणि जेवणाचं पण बघायचं आहे ना. हा कामं रोजचीच आहेत, मी सांगितलं की तुझी कामं राहिलेलीच असत्यात. इथं बस आणि माझे पाय चेप. अगं इतके पाय दुखतायत सकाळपासनं, बोंबल ती तर कानात पडत नाही. वेग तुमच्या दगड पडलेत का काय कानात कुणाच माहिती. अये अगं पाय चेपतीस का मोरपीस फिरवतीस माझ्या पायावर? हातात जोर नाही वेग तुझ्या. हा माझ्याच पोराचं खातीस आणि तुला काम करायचा कसं काय कंटाळा? दात जरा जोर काढ की. हा आय माझा रोवण्या, माझ्यासाठी कशी नाचून घेऊन येतोय बघच तू. माझा सबूत वलांडून जाणारच नाही त्यो. नाचून आली की कशी समधी काम तिला सांगणार मी माझी. फिरमानं करणार ती माझ्यासाठी काम. तुला तर कामाचा आळसच आहे आणि मी सांगितल्यावर तर आणखीनच. हातात जोरच नसतोय. चेप चेप जरा जोरात चेप, मोरपीस फिरवल्यावानी नग. हा नाचुनेबद्दल केवढी स्वप्न रंगून ठेवलेत आईने. यांना आणि आईंना रोहनचे प्रताप कळते तेव्हा काय होईल? गरोदर केली यांच्या लाडक्या रोहनला त्या पोरीला. ताई हे बघा, आपल्याला सांगितलेल्या मुलाचे सगळे डिटेल्स आलेत, बघू बर. बघा ना, छान आहे ना. अगदी आपल्या फॅमिली बॅकग्राऊंडला शोभेल असा मुलगा आहे आणि एज्युकेशन पण खूप छान आहे मुलाचं. हो हो, आर्याला अगदी शोभेल असा मुलगा आहे. मला तर बाई आवडलंय. हा पण आता बाकीच्यांना कसा वाटतोय ते पण विचारायला पाहिजे. हो. अरे शौनक, आत्ता या वेळेला? हा माझ्या काही महत्वाच्या फाईल्स घ्यायच्या राहिल्या होत्या, त्या घ्यायला आलोय. पण बरं झालं आलास ते. हे बघ, आर्यासाठी हा मुलगा कसा वाटतोय ते बघ. त्याच्या इन्फॉर्मेशन, बाकीच्या डिटेल्स सगळ्या मेल थ्रू आल्याच आहेत, तू फक्त जरा बघून घे. अगं आई, तुम्ही दोघांनी काय चालवलं? एवढी घाई का करताय तिच्या लग्नाची? अगं आत्ता अजून तिचं ग्रॅज्युएशनही झालेलं नाही. ग्रॅज्युएशन होईल मग पोस्ट ग्रॅज्युएशन, 2-3 वर्ष आहेत ना अजून, का घाई करताय? अरे हो, आपण तिचं लग्न काही लगेच लावून देत नाही होत, ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच. पण आणि आता फक्त ठरवून ठेवणार आहे. अरे अरे, नंतर चांगली मुलं मिळत नाहीत. आणि आर्या ह्या मुलाला नकार देणार नाही, खात्री आहे माझी. अगं पण तिला न विचारता का ठरवताय तुम्ही दोघी? अरे तिला न विचारता ठरवणार नाहीच आहे, तिला विचारूनच करणार आहे.
आणि आर्याला हा मुलगा नक्की आवडेल. हे तुम्हीच ठरवलं? म्हणजे जर तिला एखादा मुलगा आवडत असेल तर? शौनक, काय चाललंय तुझं? आई प्लीज एक मिनिट. आर्या, आर्या खाली ये. काय चाललंय, कळेल का आम्हाला? आर्या, शौनक काय चाललंय? थांब आई. मामी, मी जे काही सांगतोय ते प्लीज तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. प्लीज, आर्याचं एका मुलावरती प्रेम. काय? हो, आणि मामी, तिला लग्न करायचं त्याच्याशी. काय सांगतोय हा? मी काहीतरी विचारते तुला, हा जे काही बोलला ते खरंय का? मामी प्लीज. निर्लज्जासारखी हो काय बोलतीयस? इतकं सगळं होऊन गेलंय, लग्नापर्यंत गेल्यात गोष्टी, आणि तुला एका शब्दाने आम्हाला सांगावं असं वाटलं नाही? बोल ना काहीतरी. आर्या, आई तुला काहीतरी विचारते, उत्तर दे. अगं मान खाली घालून काय उभी राहिलीयस? लग्नापर्यंत सगळं ठरवून मोकळं झालात का तुम्ही? आई, मामी प्लीज, प्लीज तुम्ही जरा शांत व्हा, चिडू नका. चिडू नको म्हणजे? खरं तर शौनक, मला तुझ्या वागण्याबद्दल जास्त वाईट वाटतंय. अगं आई, अरे मला असं वाटत होतं की माझा मुलगा माझ्यापासून कधीच कोणतीच गोष्ट लपवून ठेवत नाही, पण आज तू माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवून ठेवलीस. हे बघ आई, मी तू मम्मा शौनकची काही चूक नाहीये त्यात. मी कालच त्याला सांगितलं. कोण मुलगा आहे? नाव काय आहे त्याच? रोहन. त्याच्या कॉलेजमध्ये. अजून शिकतोय. चांगला आर्टिस्ट आहे, सुंदर स्केच काढतो. चांगली पेंटिंग काढणं हा लग्न करण्यासाठी क्रायटेरिया आहे का? माझं प्रेम आहे त्याच्यावर, मला लग्न करायचं त्याच्यासोबत. इथे कमवायची अक्कल नाही आणि लग्नाच्या गोष्टी नाही. आता सगळं काही ठरवून मोकळं झाला तर आम्ही काय बोलायचं? असं कसं म्हणताय तुम्ही? वैशाली, नको काळजी नको करूस, आपण सगळी चौकशी करू. जरी हे दोघं बेजबाबदारपणे वागले असतील तरी आपण आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडू. शौनक, शौनक मुलगा कोण आहे?
काय करतो, त्याचं घरदार कसं आहे, ह्या सगळ्याची माहिती मला आजच्या जाणून दे. आणि ही माहिती जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणताही निर्णय घेणार नाही. हो, रडू नकोस. घरी जे काही सांगायचंय ते मी सांगून झालंय, ओके? अरे पण अजून पूर्ण कुठे सांगितलंय? त्या दोघी बघितलं ना केवढ्या चिडल्या होत्या. खरं जर सांगितलं ना आर्या, हे बघ त्या गोष्टीचा विचार तू आत्ता करू नकोस, ओके? ऐक माझं, आपण रोहनच्या घरी त्याला भेटायला जाऊया. तू त्याला फोन करून सांग की आपण त्याला भेटायला येतोय. तुमच्यात काय बोलणं होत आहे ते मला कळव, मी बेडरूम मध्ये. रडू नकोस. हॅलो रोहन. काय ग? मी आपल्याबद्दल घरी सांगितलं. सांगितलं म्हणजे सगळं सांगितलंस? म्हणजे आपलं एकमेकांवरती प्रेम आहे आणि आपल्याला लग्न करायचंय हे सांगितलं. शौनक आणि मी तुझ्या घरी येतो, तू तुझ्या घरच्यांना सांगून ठेव. हो सांगतो. घबराव मत रोहनराव, जे होईल ते चांगलंच होईल. आता त्या लोकांना माझं आणि आर्याचं लग्न लावून द्यावंच लागेल. काही झालं तरी सुद्धा हा माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. माऊ तो मुलगा कोण आहे, कुठे राहतो, त्याच्या घरी कोण कोण असतं मला काहीच माहिती नाहीये. आणि आर्या इतकी भोळी आहे ना की तिचा कुणावरही विश्वास बसतो. माऊ या सगळ्या प्रकरणामध्ये मी इतका अडकून गेलो ना की मला त्यांचं लग्न लावून दिल्याशिवाय पर्यायच नाहीये. हा माऊ, मी आज घरी बोललो आर्या आणि रोहन बद्दल. आईने मला रोहनच्या घरी जायला सांगितलं. बघूया आता काय होतं ते. तिकडे गेल्यानंतर सगळ्याच गोष्टी क्लिअर होतील. माणसं कशी आहेत, घरी कोण कोण असतं, सगळंच. तिकडे काय होतंय ते मी आईला सगळं सांगणार आहे. नंतर आई निर्णय घेईल आणि मामाला सांगेल. हॅलो, तू ऐकतेस ना मी काय सांगतोय ते? ओके, बाय द वे मी आज घरीच आहे. मी तुला कळवतो काय होत आहे ते. ठेवतो, बाय. मला एक कळत नाहीये देशपांडे, मला मारायला माणूस कोण पाठवेल, काय कारण आहे? कदाचित सर तुमचं कुणाशी भांडण वगैरे झालं नाही ना? देशपांडे, कुणाशी भांडण होणार माझं? कुणाशीच नाही. आणि कुणीतरी माणसं मारायला पाठवेल ह्या थराला जाईपर्यंत नाही. सगळे व्यवहार क्लिअर असतात आपले. मी टाटून बघा, या काही दिवसामध्ये कुणाशी वादविवाद, एकतेच्या चुकीवर तुम्ही रागवला असाल म्हणून त्यानं मनामध्ये दुःख ठेवला तर नसेल? येस येस देशपांडे, विलास विलास पाटीलच असणार आहे तो. आता नाही सोडणार मी त्याला.
धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल. आणि हो, मुळात ते चॅनल आधी सबस्क्राईब करायला विसरू नका.